नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात दर्पण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व पत्रकार संघ अंबाजोगाई यांच्या वतीने पत्रकार भवन येथे सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब तर प्रमुख व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुळेगावकर, शिवकुमार निर्मळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष मोईन शेख, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन मुळेगावकर, दिलीप आरसूळ, महादेव गोरे, अभिजित गाटाळ, रोटरीचे सचिव भीमाशंकर शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष मोईन शेख यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली आहे. सामान्य माणसासाठी कार्यशाळा घेऊ शकतो पण पत्रकारांनाच का? तर तिथं माझं एक म्हणणं होतं की मला मोईनला 20 माणसं येतात किंवा 50 माणसं येतात. संतोष मोईन सरांना जास्तीत जास्त 20 माणसं किंवा 50-100 माणसं येतात. पण पत्रकार एक असा असतो की एक पत्रकाराला 20,000, 50,000, 30,000 असे लोक आहेत त्यांना समजून घेतात. त्यांची बोललेली भाषा एक सामान्य माणसाला लोक लक्षात येते. हे खरं आहे की बाकीचे छोटे छोटे जे गोष्टी आहेत ओटीपीचे पासवर्डचे हे सर्वांनाच माहिती आहे. पण दर दिवशी आपण जर गुगल स्टोर ओपन केलं तर असं दिसून येतं की 8-10 पासवर्ड तुमचे नवीन अपडेट मागतात. त्या नवीन अपडेट मध्ये दररोज काही ना काही अपडेट झालेला असतो ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि त्याच गोष्टी आज आपल्याला आमचे मोहिते सर हे एकदम तुम्हाला समजून सांगणार आहोत. आज एकीकडे मोबाईलमुळे व विविध ॲपमुळे सायबर क्राईम वाढत चालले असून नागरिकांना योग्य मार्गदर्शन पत्रकारांकडून मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार दत्तात्रय आंबेकर यांनी शुभेच्छाही दिल्या. सुरक्षा कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरखरच याचा आम्हा सर्वांना पत्रकारांना अधिक फायदा होणार आहे. म्हणून आपण माहिती आहे की लहान मुलांना जेवढं या मोबाईल मधलं कळते तेवढं कॅम्प्युटर मधलं कळते तेवढं तुम्हाला आम्हाला कळत नाही. ही वस्तुस्थिती. आता विशेष म्हणजे मोहिते सर आपल्याला जे काही आज अनुभव असं मार्गदर्शन करणार आहे सायबर क्राईम आणि आपल्या रुटीन आता जे आपलं झालेलं आहे मोबाईल असं कॅम्प्युटर असं त्याच्या संदर्भात तर त्यासाठी मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी ज्येष्ठ रोटरियन प्राध्यापक सुहास काटे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रोटरी क्लबच्या वतीने सर्व अध्यक्षांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. यावेळी उत्तम मार्गदर्शन करणारे प्राध्यापक संतोष मोहिते यांचा सत्कार केला. यावेळी प्राध्यापक संतोष मोहिते यांनी सायबर सुरक्षावर उत्तम कार्यशाळा घेतली. याच्यावर औषध विकणारे लोक तेच व्हायरस तयार करतात का काय? कारण मग त्यांचंही सॉफ्टवेअर विकलं पाहिजे. म्हणजे असंही असू शकतं की हे व्हायरस कोडिंग करायचं मग त्यालाच आमच्याकडे हे औषध आहे असंही होत असेल. पण याचा आता पहिलं जसं सॉफ्टवेअर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणं महागड होतं आता तेवढं महागडं राहिलं नाही. 200-300 रुपयामध्ये ते सॉफ्टवेअर येतात. 400-500 रुपयामध्ये पण तुमचा कितीतरी लाखोचा डेटा ते स्टोर सेव्ह करून ठेवू शकतात. तुमचं कम्प्युटर असेल, तुमचं मोबाईल असेल, मोबाईलसाठी सुद्धा काही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स आहेत. 3G वर भानगडीत गणित जाऊ नका. 100 रुपये खर्चा पण काय म्हणून इथिकल सॉफ्टवेअर घ्यायला हरकत नाही. अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी अधिक माहिती देत रोटरी क्लबचे कौतुक केले. बऱ्याचशा पत्रकारांचा संबंध पोलीस स्टेशन क्राईम जाणून घेण्याचा असतो. काही पत्रकारांचा त्याच्यातही पराक्रम दाखवण्याचाही असतो. हे दोन्ही गोष्टी क्राईमशी फार जवळच्या गोष्टी आमच्या असतात. पण सायबरशी फार अलीकडचा संबंध आलेला आहे. मला काही प्रॉब्लेम आला तर मला नातवाला विचारावं लागतं की ह्याच्याबद्दल काय करायचं असतं तर तो सांगतो. तुम्ही ह्या वेळेला आपण हे कॉम्बिनेशन केलं सायबर क्राईम ही एक नवीन गोष्ट आपल्या जगामध्ये आलेली आहे. गुन्हेगारांना असं म्हणतात एक म्हण आहे फार जुनी की पोलिसांपेक्षा गुन्हेगार जास्त हुशार असतात. पोलिसांची भरती करताना सामान्य माणसाला घेतलं जातं पण चोरीमध्ये भरती करताना मात्र फार मोठी कसोटी लागत असते. ती सोपी नसते.
चोर पुढे असतो पोलीस त्याच्या मागे असतो याचा अर्थ असा की चोर पकडणं हे फार अवघड आणि कौशल्याचं काम असतं कारण चोराकडे कौशल्य जास्त असतं पण ह्या जगामध्ये पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही तर आपला बचाव आपणच करावा लागणार आहे आणि विशेषतः सायबरच्या बाबतीमध्ये तर नक्कीच करावा लागणार आहे. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन रोटरीचे सचिव भीमाशंकर शिंदे यांनी करून आभार पत्रकार अविनाश मुडेगावकर यांनी मानले. यावेळी पत्रकार रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य तसेच रोटरॅक क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई.